या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपावरून सर्वच पक्षात पेच निर्माण झाल्याचं दिसून येत आहे। महायुतीतही हीच स्थिती आहे। काही जागांवरून तिढा निर्माण झाला आहे, परंतु साताऱ्यात मात्र वेगळाच पेच असल्याचं समोर आलं आहे। सातारा लोकसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं दावा सांगितला आहे। साताऱ्याचे खासदार राहिलेले उदयनराजे भोसले इथून लढण्यास इच्छुक आहेत। सध्या या मतदारसंघात राष्ट्रवादीचा खासदार असल्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं साताऱ्यावर दावा केलाय। राष्ट्रवादीनं उदयनराजे भोसले यांना तिकीट देण्याची तयारी देखील दर्शवली आहे, पण हा प्रस्ताव भोसलेंनी फेटाळलाय। निवडणूक लढेन तर कमळचिन्हावरच अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे। साताऱ्याच्या मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीचा खासदार असल्यानं ही जागा अजित पवारांच्या पक्षाला सोडण्यात आली आहे। उदयनराजेंनी साताऱ्यातून लढावं, त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव आहे, पण हा पर्याय राजेंनी पूर्णपणे नाकारलाय।